दोन फॅक्टर होती, म्हणजे आता तुम्ही जसं हरियाणात म्हणालात की काँग्रेसने कसं एका जातीकडे फोकस केला मग बाकीच्या जाती एकवटल्या, महाराष्ट्रामध्ये सेम चित्र आहे तसं, म्हणजे मराठा समाज म्हणजे जरांगे आणि दुसरे इतर असा हा मुद्दा होता. तर तुम्हाला असं वाटतं की जरांगेंच्या आंदोलनाचा काहीच फटका बसणार नाही? नाही, तर जरांगे पाटलांनी निवडणूक लढवायचं नाही ठरवल्यानंतर एकदम सगळाच तो विषय असा खाली बसला. आणि दुसरं मला आज या निमित्ताने सांगायचं की हे खरंच आरक्षण विषयामध्ये माझं प्रामाणिक पहिलं मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते मिळण्यासाठी कोणी आंदोलन केलं तर उपयुक्तच आहे. पण ते आंदोलन करता भाजपला का दोष? म्हणजे या राज्यात आरक्षण सुरू झालं 1965 यशवंतराव चव्हाणांनी दिलं, SC ST नोमॅडिक ट्राईब आणि OBC मिळून 19% दिलं. मग 1980 अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मागितलं जे काँग्रेसच्या बाबासाहेब भोसलेंनी फेटाळलं. मग मंडल आयोग ज्या आला त्यावेळी मराठा समाजाला मंडल आयोगात घालता आलं असतं, पण त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार साहेब वगैरे बाकी होते, त्यांनी ते होऊ दिलं नाही. मग 94 छगन भुजबळ साहेबांच्या प्रेशरमुळे OBC आरक्षण शरद पवारांनी वाढवलं, ते वाढवायला हरकत काहीच नाही, पण त्यावेळी पुन्हा मराठा देता आलं असतं तेही दिलं नाही. मग 2004 काँग्रेसने बापट आयोग नेमला, त्या बापट आयोगातल्या 4 सदस्य मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूचे होते, 3 विरोधात होते. ज्या दिवशी हा प्रस्ताव पारित होणार त्या दिवशी डॉक्टर बोहिटे म्हणून ज्या महिला सदस्य होत्या त्यांना हार्ट अटॅक आला, ते जाऊ नाही शकल्या, त्यामुळे मग 3-3 झालं आणि अध्यक्षांनी विरोधात मत दिल्यामुळे पुन्हा तिथे गेलं आणि मग हरी नरके वगैरे त्यात वाढले आणि सगळंच ते गेलं. मग राणेसाहेबांची समिती नेमली, त्यात दिलं, पण ते कोर्टाने फेटाळलं. मग 14 जे भाजप सत्तेत आलं ते पहिले 2 वर्ष मीच त्या समितीचा अध्यक्ष होतो आणि नंतर 2 वर्ष दादा पाटील होते. त्या काळात आम्ही 13% मराठा समाजाला आरक्षण दिलं, हायकोर्टात मुंबईच्या ते टिकवलं, मग सुप्रीम कोर्टात गेलं, सरकार बदललं आणि नवीन सरकारने 4 तारखांना सुप्रीम कोर्टला गेलेच नाही आणि इंग्रजीत सगळं भाषांतर करून द्यायचं तेही दिलं नाही, ते तिकडे फेटाळलं गेलं. तर 1965 नंतर जर कोणी दिलं तर ते भाजपनेच दिलं, पण भाजपला का दोष हे मला कळलंच नाही. जरांगे पाटील सातत्यानं फडणवीसांना याचा दोष देत आहेत आणि त्यांनी असं जरांगेंनी म्हटलंय की भाजपचे आमदार पाडा, ते म्हणाले की 113 आमदार आम्ही पाडणार असा जो इशारा दिलाय जरांगेंनी. मला असं वाटतं की हे जे जरांगे पाटील म्हणतात ना ते भाजपनेच दिलं, पवारांनी कधी दिलं नाही, काँग्रेसने कधी दिलं नाही, तर त्यांच्यावर न बोलता ज्यांनी दिलं आणि हायकोर्टात मुंबईत टिकवलं त्यांच्यावर का बोलतायत हे खरंच आश्चर्य आहे. पण मराठा समाजाला यातला वास्तव माहिती आहे, तो वास्तव जाणतो आणि मला असं वाटतं की आता त्यांनी निवडणुकीतनं माघारच घेतली असल्यामुळे समाज विचार करून मतदान करेल हा माझा विश्वास आहे. त्याचा काही फरक पडणार नाही असं मला वाटतं. लोकसभा निवडणुकांमध्ये आणखी दुसरा एक फॅक्टर होता, तो म्हणजे मुस्लिम मतं. ही मुस्लिम मतं ही महाविकास आघाडीकडे गेली. आत्ता विधानसभेला ही मुस्लिम वोट हे महाविकास आघाडीकडे जाणार नाहीत असं वाटतं तुम्हाला? यावेळी MIM समाजवादी पार्टी आणि वंचित हे जरा स्ट्रॉंग आहे, कारण लोकसभेला 6 विधानसभा खूप मोठ्या असतात, पण एका विधानसभेत 5-10 हजार मतं घेण्याची क्षमता असणारे उमेदवार असतात, त्यामुळे ती थोडी विभागली पण जातील. पण हेही खरं आहे की जसं उभाटाला उद्धव ठाकरेजींना वरळीमध्ये मराठीपेक्षा मुसलमान मतं जास्त पडली हे लोकसभेत दिसून आलं आणि ज्यावेळी अशी मतं तिकडे जातात त्यामुळे जी हिंदुत्वाची बाळासाहेब ठाकरेंची मतं जी आहेत ती महायुतीकडे येतात. पण आता विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबई पुरता जरी आपण विचार केला तरी ही सगळी मुस्लिम वोट जी आहेत ती जर उबाठाकडे गेली किंवा महाविकास आघाडीकडे गेली तर त्याच्यामुळे जागा कमी होतील असं नाही का वाटत? मला असं वाटत नाही, कारण गेल्या वेळी जो बाकी मतदार बाहेर नव्हता पडला तो हे बघतोय की हे वोट जिहाद जे चालू आहे त्याला जर काही उत्तर द्यायचं असेल तर आपण सुद्धा एकजुटीने उतरलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की बटेंगे तो कटेंगे, एक आहे तो नेक आहे, किंवा एकत्र असू तर आपण चांगलं राहू, सेफ राहू, हे माननीय पंतप्रधान म्हणालेच आहेत. कारण आपल्याला तोडायचा प्रयत्न खूप करतायत आणि हे आपण म्हणत असताना या देशावर प्रेम करणारे हा पटसग आहे, ते आपण एकजूट राहिलो तर आपण सेफ राहू हे आमचं म्हणणं आहे आणि ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं आहे.